नमस्कार, मी वयमची क्रांती. अलीकडेच जागतिक संगीत दिन होऊन गेला. कानाला समाधान देऊन मन आनंदी उत्साही करण्याचं काम संगीत करतं. संगीत, गाणं, वाद्य या बाबतीत अनेक नवे प्रयोग आपल्याला इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर पाहायला मिळतात. असेच आगळे वेगळे प्रयोग करणारे तरुण उमदे कलाकार म्हणजेच अभिनेते आणि संगीत दिग्दर्शक आशिष गाडे. आज आपण त्यांच्याशी सांगीतिक गप्पा मारणार आहोत. Sabes ki jaje munra to mirandote Tengo que bailar contigo Vi que tu mirada ya estaba llamándome Muéstrame el camino que ya voy La vea que yo teri dekhi Sharabi dil ho gaya Sambhalo mujhko नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला आधी तुमच्या विषयी खास विचारेन, कारण तुमचे आम्ही इंस्टावर व्हायरल झालेले व्हिडिओज बघतोय. तर म्हणजे तुमचं बालपण कसं गेलं, त्यानंतर तुम्ही या कलेकडे कसे वळलात, कारण तुमचं शिक्षण आणि ही कला हे दोन्ही वेगळं, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. येस, सर्वप्रथम मला वयमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे, बाल रसिक प्रेक्षकांचे आणि सगळ्या मोठ्या मोठ्या रसिक प्रेक्षकांनी ज्यांनी अजूनही बालपण आपल्या मनात जपून ठेवले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करायचंय. थँक्यू म्हणायचंय तुम्हाला की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी मला सिलेक्ट केलं. आम्हीच थँक्यू दिला. आणि प्रथम तर मला वयमचं खूप कौतुक अशासाठी वाटतं की एकतर आत्ताच्या टेक्नोसावी जगामध्ये लहान मुलांकडे एवढ्या लवकर मोबाईल आलेले आहेत, लॉकडाऊनमुळे सगळ्यांच्या हातात फोन आहेत, त्यांना द्यावेच लागलेत, शाळा त्यांची त्याच्यात होती, अशा काळातही मासिकं चालवणं आणि मी बाल मासिक हे यासाठी मेन्शन यासाठी करतोय कारण आमच्या काळी पण माझ्या लहानपणी अशी मासिकं मला फार कमी मिळाली किंवा चंपक ठकठक आमच्या वेळी खूप गाजलेली होती आणि ती दर महिन्याला यायचीच आणि ती आम्ही दोन दोन वेळा तीन तीन वेळा मी वाचायचो होतो, मला हे आठवतंय. आणि त्यातल्या गोष्टी, त्यातल्या कथा, कविता ह्याचा इम्पॅक्ट एवढा पडतो की लहानपणी तुम्ही जे वाचलेलं असतं ते अजूनही कामाला येतं आणि त्यातल्या ज्या काही गोष्टी असतात, ज्या छान गोष्टी असतात, त्या आपण आतापर्यंत वापरत असतो आणि ते खूप गरजेचं आहे. आणि ते वयम सारखं मासिक करतोय आणि मला आता वयम चालल्यावर हे कळलं की इंग्लिश स्टोरीज पण त्याच्यात आहेत, जे इंग्लिश आता इंग्लिश मिडियमचे जे काही आपल्याकडे सगळीकडे आलंय स्तोम माजलं हे पण त्याच्यासाठी पण इंग्लिश साठी पण प्रयत्न केले जातात, ही खूप स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं. आणि स्पर्धा पण ज्या होत आहेत त्याही खूप कमाल वाटतात मला. आणि ह्या सगळ्यात आज मलाही तुम्ही वयमचा एक भाग करून घेतला त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. सो आता तुम्ही आमच्या वयम परिवारात. येस. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारलात, बालपणापासून जर सुरुवात करायची तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी संगीत क्षेत्राकडे असा वळीन किंवा प्रोफेशनली संगीत क्षेत्राकडे अप्रोच माझा कधी असेल असं कधीच वाटलं नव्हतं. कारण आईला अभिनयाची किंवा नाटकांची आवड होती, ती पार्ले टिळक शाळेमध्ये शिकवत होती, मुख्याध्यापिका म्हणून ती रिटायर झाली, पण तिने तिच्या काळामध्ये खूप नाटकं बसवली. ग्राहक मंचाची असतील, वार्षिकोत्सवातली असतील, अॅन्युअल गॅदरिंग असे इव्हेंट मधली असतील, ती लहान मुलांची खूप नाटकं बसवल्यामुळे तिच्या आतमध्ये एक अभिनय, दिग्दर्शन, लेखन हे तिच्या आतमध्ये दडलेलं होतं. ती शाळेच्या माध्यमातून ते बाहेर काढत होती आणि तिला आय थिंक तिच्यातलं ते जे काही होतं ते रक्तात ना माझ्यात उतरलं असं मला वाटतं. आणि तिने मला नाट्य शिबिरांमध्ये पाठवलं लहानपणी, दुसरी तिसरीत असतानाच मी प्रोफेशनल नाटकं करायला लागलो, प्रोफेशनल बालनाट्य करायला लागलो. मग चौथी मध्ये मला चंद्रलेखेचं एक व्यावसायिक नाटक मिळालं होतं, ते बालनाट्य करता करताच बघून त्याचे प्रयोग बघण्यासाठी आलेल्या चंद्रलेखेच्या मॅनेजर्सकडनं ते नाटक मिळालं. मग त्या नाटकाचे मी 150 प्रयोग केले. रिमोट कंट्रोल नावाचं नाटक होतं, स्वाती चिटणीस, राजन भिसे, हेमू अधिकारी च्या दिग्गजांबरोबर तेव्हा लहानपणी काम करायची संधी मिळाली. त्यानंतर अजून एक सोनपंखी नावाचं नाटक होतं, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, संजय मोने, शुभांगी गोखले अशा अनेक मराठीतल्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी लहानपणीच मिळाली. सो अभिनयाची सुरुवात तशी झाली आणि ते म्हणजे एका कामात दुसरं काम जनरेट होत जातं आपण म्हणतो तसं, बालपणी खूप झालं आणि त्या वयात लहान वयातली
खूप कामं करता आली. मग त्याच्यानंतर थोडं कॉलेज आणि अभ्यास ते सांभाळूनच सगळं चाललं होतं. म्हणजे मला एक किस्सा आज आठवतोय, चौथीतला. आता तुम्ही हे विशेष बोलला की चौथीत दहावीसाठी आपलं मासिक, चौथीत असताना ह्या चंद्रलेखेच्या नाटकाचा प्रयोग होता आणि माझा पेपर होता त्या दिवशी. तर माझ्या शाळेतले शिक्षक पण इतके सपोर्टिव्ह होते की 3-4 वाजताचा प्रयोग आहे, मला 3 पोहोचलं पाहिजे. सो माझा 2 पेपर मी काही करून संपवला पाहिजे यासाठी ते मला सांगायचे की तुझा प्रयोग आहे अशी संपव 2 असं करून त्यांनी माझ्याकडून पेपर संपवून मग हा दे आता जा तुझा असं करून पाठवलेलं. सो एवढा सपोर्ट शाळा कॉलेज मधून पण मिळालेला आहे. आई वडिलांबद्दल तर काय बोलावतो, याबद्दल आपण एक विशेष बोलूच, पण सगळीकडनं सपोर्ट मिळाल्यामुळे आतापर्यंत हे जे काही आता एक वेगवेगळ्या प्रकारात जे काही प्रयत्न करतोय त्यासाठी तो सपोर्ट खूप गरजेचा होता जो मला मिळाला, ज्यासाठी मी थँकफुल आहे. आणि जसं अभिनय क्षेत्राकडे वळलो तसंच एक थोडीशी संगीताची आवड वडिलांमुळे आली. कारण आमच्याकडे सतत घरात रेडिओवरची गाणी वाजायची, कॅसेट्सचा ढिगारा होता. म्हणजे कारण तेव्हा कॅसेट म्हणजे आपल्यासाठी म्हणजे खूपच, बाबांकडे तर जवळपास 2 भरून कॅसेट होत्या ज्या आम्हाला जेव्हा तो काळ संपला टेप रेकॉर्डरचा तेव्हा ते काढणं इतकं जीवावर आलं होतं की तो सगळा साठा होता खरं तर. पण ते एक खूळ किंवा ते एक वेळ बाबांमध्ये असल्यामुळे ते माझ्यात उतरलं आणि आता ते जरा अजून वाढतंय, त्याला ग्रो व्हायला संधी मिळते म्युझिक मधली. सो ते वडिलांमुळे आलं हे सगळं बालपणातलं की संगीत बाबांकडनं आणि अभिनय किंवा नाटकाची आवड किंवा या क्षेत्राची प्रोफेशनली उतरायची आवड आईमुळे आली. सो अभिनय आणि म्युझिक थोडं थोडं सांभाळत मी जात होतो पुढे 4th, 5th, 6th. मग सिरियल्स मिळायला लागल्या. मग त्या वयात फोटोज आपले जसे सगळ्या प्रोडक्शन हाऊसेस कडे जातात आणि मग कळतं की हा ऍक्टर आहे, हा बालकलाकार आहे. मग तसं केदार शिंदे सरांच्या वरचा क्लास नावाच्या एका सिरियलमध्ये होतो, त्यात काम केलं होतं. तेही 10th असताना काम केलं होतं. तिथेही मला सगळे सपोर्टिव्ह होते की तिथे मी जे काही पुस्तकं घेऊन जायचो, माझा अभ्यास करायचो मेकअप रूम मध्ये, तिथे आई यायची, आई पण घ्यायची अभ्यास, असं सगळं सांभाळून अभ्यास पण चालू होता. पण अभ्यासात म्हणजे मी कधीच असा अप्रोच नव्हता माझा की मी थिएटर्स मधनं काहीतरी अभ्यासात काहीतरी पुढे करेन किंवा संगीत क्षेत्रात काहीतरी अभ्यासात पुढे करेन. कारण कॉमर्स करायचं होतं, पुढचं काही एम्स क्लिअर होते. कारण माझी ताई आकांक्षा ताई ती साठे महाविद्यालयात होती, तिथे एकांकिका करायची. सो माझं पण होतं की हा अशा एकांकिका करायला मिळाल्या पाहिजेत, कारण INT आणि ह्या सगळ्या ज्या कॉम्पिटिशन असतात त्या फार जवळून बघायला मिळाल्या होत्या ताईमुळे. तर हे करायला मिळालं पाहिजे म्हणून मग साठे महाविद्यालयात ऍडमिशन, म्हणजे अभिनयासाठीच ऍडमिशन घेतलं गेलं. पण ते कॉमर्स मधनं मी केलं कम्प्लीट, ग्रॅज्युएशन त्यातनं कम्प्लीट केलं. आणि तुम्ही जसं म्हणाला की दोघांचा काही संबंध नाही करिअर आणि आता जे म्हणजे शिक्षण आणि करिअर याचा तसा काही संबंध नाही, पण त्याचा फायदा होतच गेला. असं काहीच नाहीये की तुम्ही जे शिकता त्याचा काहीच फायदा होत नाही असं नाही. त्याचा कुठे ना कुठे टेक्निकली फायदा होत असतो, बॅक ऑफ द माइंड तुम्ही त्याचा फायदा चालू असतो, विचार सुरू असतात त्याचा. सो ते एक झालं. मग कॉलेजमध्ये आल्यावर खऱ्या अर्थाने म्युझिकला थोडस पुश मिळालं. म्हणजे शाळेत असताना मी तबला एक फक्त काही 6-8 महिन्यासाठी शिकलो असेल तोच क्लासिकली, बाकी काही क्लासिकली शिक्षण नाही, म्युझिकचं काहीच शास्त्रशुद्ध ट्रेनिंग काही घेतलेलं नाही. पण ते म्हणजे एक तबला शिकणं किंवा ते संस्कार तेव्हा झालेले होते की हा असं क्लासिकली ट्रेंड असं होतात, त्याची आवड तयार झाली होती मुळात. सो ते लहानपणापासूनच. मग कॉलेजमध्ये आल्यावर एक नुसती कला येऊन भागत नाही तिथे. तिथे तुम्हाला युथ सारखी कॉम्पिटिशन होतात, तिथे मल्टी टॅलेंट दाखवायची संधी मिळते आणि तुम्हाला तराशने के लिए टाइम मिळताय म्हणतो ना आपण, तसं तिथे वेळ मिळतो. आणि तसं युथच्या बाबतीत झालं, आमचे बरेच एक तेजस मालक म्हणून आमचे माईमचे डिरेक्टर आहेत, आमचा दादा आहे तो, त्यांनी मराठी पाऊल पडते पुढे नावाच्या शो मध्ये एक माईम ग्रुप तयार केला होता, साठे महाविद्यालय आणि डहाणूकर महाविद्यालयाची मुलं घेऊन. तर तिथे त्यांनी मला सांगितलं की आशिष तुझा हात स्टिक वरती चांगला आहे तर तू डफ वाजव माईमसाठी. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की मी वाजवू शकेन असं काहीतरी मोठ्या लेवलवर. स्वतःसाठी वाजवत होतो, मजा म्हणून वाजवत होतो, मित्रांमध्ये कंपॉस वाजवणं आणि बेंच वाजवणं हे चालूच होतं. पण असं कधीच वाटलं नव्हतं कुठल्या तरी शो साठी किंवा कुठल्या तरी प्रोफेशनल कामासाठी वाजवणं होईल. तर तो पुश मला त्या दादामुळे मिळाला. मग आमचे एक सिद्धार्थ साळवी म्हणून एक रायटर आहेत ज्यांनी अनेक पिक्चर आता लिहिले, त्यांचे वडापाव नावाची फिल्म काही येते वगैरे, तर त्यांनी पण मला प्रोत्साहन दिलं. त्यांनी स्वतः सांगितलं की तुला कीबोर्ड थोडा जमतोय आशिष, तर आपण ट्राय करू, आपण बनवूया काहीतरी, आपण म्युझिक क्रिएट करू. सो त्यांच्या नाटकांसाठीच म्युझिक बनवणं सुरू झालं. ते साईड बाय साईडच होतं, म्हणजे त्यांच्या नाटकात मी ऍक्टिंग पण करत होतो, सिद्धार्थ साळवी यांच्या एकांकिकांमधनं मी कामं करत होतो. तर मग तिथे एक पुश मिळाला होता म्युझिकसाठी पण आणि इथे पण. आणि मग एक मोठा पुश मिळाला मकरंद देशपांडे सरांकडे म्युझिकसाठी, म्हणजे म्युझिक डिरेक्टर म्हणून त्यांनी माझं पहिलं नाव लावलं. सो म्हणजे ओरिजिनल बनवत होतो थोडे थोडे आम्ही एकांकिकांसाठी किंवा असं कॉलेज लेवलसाठी. पण जेव्हा मकरंद देशपांडे सरांनी मराठी पाऊल पडदे पुढे मध्ये वाजवलेलं पाहिलं होतं की या मुलाकडे सेन्स आहे म्युझिकचा, टायमिंगचा वाजवण्याचा त्याला सेन्स कळतो की जे चालू आहे त्याचं कसं
म्युझिक दिलं पाहिजे हे सगळं कळतं. सो त्यांनी तिथून सिलेक्ट करून आम्हाला त्यांच्या एका प्रोफेशनल नाटकासाठी घेतलं होतं की ज्याच्यात ते माईम करायचे मुलं. एक माणूस लीड होता जो सगळं परफॉर्म करायचा आणि त्याच्या बाजूने सगळे माईम करायचे आणि त्यांचे साऊंड मी क्रिएट करायचो. सो त्यासाठी त्यांनी सिलेक्ट केलं. मग तशी त्यांच्या संस्थेतली नाटकं सुरू झाली. मग त्यांचं एक हनुमानजी आर्या नावाचं नाटक होतं ज्याची अख्खी गाणी बनवायची आणि अख्खा बॅकग्राऊंड म्युझिक बनवायचं काम त्यांनी मला दिलं. सो असं दोन्हीकडे पुश मिळत गेलेत असल्यामुळे आतापर्यंत जे काही करतोय ते असं सगळं आहे. त्याचा बेस एवढा मोठा आहे म्हणजे बालपणीच त्याचा पाया भक्कम असल्यामुळे पुढे संधी जशी येईल तसं तुम्ही सोनच केलं. सध्याची जी यंग जनरेशन आहे ना त्यांना जुन्या गाण्यांपेक्षा ना ती गाणी त्याचं जे नवीन ढंगात सादरीकरण झालं की जरा ती फार आवडतात. पण हा जो ट्रेंड सध्या चाललाय ना त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा योग्य वाटतोय ट्रेंड जुन्या गाण्यांना असं पुश करणं की काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की एकतर जुनी गाणी खरं तर कमाल आहेत. त्याची अरेंजमेंट असेल त्याचं कम्पोजिशन असेल ती गायलेली इतकी सुंदर आहेत. मुळात आता टेक्नॉलॉजीने ती सगळी जागा घेतली. आपण ऑटो ट्यून म्हणतो किंवा आपण एक माणूस येतो आणि तो चार इन्स्ट्रुमेंट वाजवून निघून जातो मग दुसरा माणूस येतो मग अशी गाणी बनतात. जे पूर्वी एकत्र बसून सगळे एका टेक मध्ये बनायची गाणी किंवा चुकलं तर अख्खं गाणं परत रिटेक व्हायचं ते सगळं व्हायचं हे आपल्याला ते जाणवून येतं आत्ताही ऐकताना की त्याच्यामुळे ते फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे ती छान वाटतात ऐकायला. आजही त्याची क्वालिटी इतकी डिग्रेडेड असली आत्ताच्या काळात ती कमी असली तरी ती फ्रेश वाटतात ऐकायला कारण सगळ्यांनी एकत्र मिळून गायली. त्याच्यात ऑटोट्यून चा प्रकारच नाहीये तेव्हा नसल्यामुळे किंवा सगळी वाद्य ही नॅचरल साऊंड करत आहेत. कुठलीच वाद्य अशी ईडीएम सारखी इलेक्ट्रॉनिक साऊंड नाही करत. इफेक्ट पण तेव्हा फारच फारच क्वचित आधीच एको रिव्हर्स छोटे छोटे हे होते. त्याच्यामध्ये नॅचरल साऊंड करतात आणि प्लस त्याचं कम्पोजिशन त्या शब्दांचा विचार करून दिलेली चाल या सगळ्याचा इम्पॅक्ट आतापर्यंत आहे आणि तो अनेक वर्ष पुढचे राहणार आहे. फक्त आत्ताची जी मुलं आहेत आपण जेनझी ज्यांना म्हणतो त्यांना हा साऊंड जरासा ओल्ड स्कूल वाटतो किंवा अरे हे तर खूप जुनं आहे आमचा साऊंड आत्ताचा ऐका किंवा आमचे हिपहॉप वाले कसे त्यांचा साऊंड आहे. किंवा आता एक हिपहॉप मुळे जो वेस्टर्न कंट्रीजमध्ये अमेरिकेच्या सारख्या देशांमध्ये जे हिपहॉप आधीपासून आलं त्यात हे फ्लिप करण्याची स्टाईल आधीपासून आहे. कुठलं तरी जुनं गाणं ज्याला फ्लिप करायचं आता आणि त्याच्यावर रॅप करायचं हा ट्रेंड खूप आधीपासून तिथे झालेला आहे फॉलो आणि तो आता आपल्या काही मुलांनी बघितलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की हे काहीतरी इंटरेस्टिंग आणि हे वेगळं आहे तर म्हणून आता ते रिमिक्स किंवा जुन्या गाण्यांना नवीन पद्धतीने काहीतरी एक हे करून कोटिंग करून ते प्रेझेंट करायचं असं सुरू झालंय. मला ते चुकीचं नाही वाटत. मला ते म्हणजे अर्थात जुन्या गाण्याची जी काही खरी हे आहे ती मारली जाते असं आपण म्हणू शकतो पण ते जर मास ऑडियन्सला आवडत असेल मुलांना आवडत असेल विशेष करून तर ते चांगलं आहे. म्हणजे ठीक आहे म्हणजे त्याच्यावर आपण फार काय म्हणता येईल वाद घालणं किंवा त्याच्यामुळे हा चर्चा करणं ह्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला नाही आवडत तुम्ही न ऐकणं हे सगळ्यात सिम्पल ऑप्शन आहे आणि तो सगळ्यांनी फॉलो करा असं मला वाटतं. जे आवडतंय जे तुम्हाला योग्य वाटतंय जे असं वाटतंय की आपल्या ज्ञानात भर पडतंय किंवा आपल्याला काहीतरी ग्रो करताय माणूस म्हणून पण किंवा एंटरटेन करताय छान ते बघावं आणि जे नाही आवडत ते नाही बघा. हा म्हणजे त्याच्यासाठी विशेष कॉमेंट करून काहीतरी हेटरेट पसरवणं त्याची गरजच नाही. कारण हे सध्या खूप वाढत चाललं आहे आणि यंग जनरेशनला ना ते जरा कॉमेंट्स करणं आणि खूपच त्यांना फार वाटतं की म्हणजे मला फार कळतं हा मुद्दा आलाय आणि ते कुठेतरी कमी व्हावं. कधी कधी असं वाटतं की कॉमेंट्स करण्यावर पैसे लावावे सरळ सरळ 1-2 रुपये 3 रुपये जे काही तर मग लोकांचं हे उगाच ज्ञान देणं आहे कॉमेंट सेक्शन मध्ये ते कधीतरी कमी होईल किंवा तिथे त्यांना कळेल की अरे गरज नाही माझ्या कॉमेंट लिहिण्याची माझा पण वेळ जातोय उगाच दुसऱ्याला मी नावं ठेवतोय मी आयुष्यात काय केलेलं आहे की नाही माहिती नाही पण मला बोलायचंय मी बोलतो मोकळा होतो राग काढण्याचं एक माध्यम झाल्याचं मला वाटतं कॉमेंट सेक्शन. बरोबर आहे. पुढे जाऊन मी असं विचारेन की तुम्ही आता आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो गाण्यामध्ये ताल असतो रिदम म्हणतो आपण तो असतो त्या रिदमची गाणी तुम्ही मिक्स करता मग ती कुठच्याही भाषेतली असो एवढी गाणी आहे त्यातले बरोबर रिदम तुम्हाला कसे सुचतात आणि कसं लक्षात येतं हे तुमच्या? ह्याच्या मागे मी म्हटलं तसं बाबांचा हात आहे. बाबांनी ऐकवलेली जुनी गाणी असतील कॅसेटवर ऐकलेली जुनी गाणी असतील किंवा आता युट्यूबमुळे आपल्या सगळ्यांच्या हातात आलं एवढं इझिली एवढं माध्यम आहे की तिथे सगळं आपल्याला स्टॉक मिळतोय जुन्यापासून नव्यांपर्यंत अगदी न गाजलेल्यापासून गाजलेल्यापर्यंत सगळं मिळतंय. पण ते कुठेतरी कधीतरी ऐकलेलं असतं आणि असं वाटतं हे कुठलं तरी गाण्यासारखं आहे. आता ते हा प्रॉब्लेम मी माझं सांगतो की टेक्निशियन असल्यामुळे किंवा आता टेक्निक्स कळल्यामुळे कुठलंही गाणं मी साधं ऐकू शकत नाही. मला दरवेळी काहीतरी वाजवलं अरे हा हे कुठल्या तरी गाण्यासारखं आहे अर्थात 7 सूर आहेत म्हटल्यावर गाणं तसंच बनणार ते सोडून काहीच बनणार नाही ते कुठे ना कुठेतरी इन्स्पायर कुठेतरी मॅच
होणारच आहे. तर मी जे करतोय ते फक्त इंटरेस्टिंग असल्यामुळे, ते लोकांना आवडत असल्यामुळे मी करतो. मी ह्यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की माझ्या इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ म्हणजे मी अगदीच जेव्हा टिकटॉक होतं तेव्हा मी माझे असे जे काही आता इन्फ्लुएन्सर सो कॉल्ड व्हिडिओ बनवतात, स्वतःचा चेहऱ्यावरती काहीतरी बोलतायत किंवा लिपसिंग करत आहेत, तसेवाले व्हिडिओही केले. तिथेही 1,00,000 फॉलोअर्स पर्यंत पोहोचले. आणि हे मी मुद्दाम केलं की काय होतं बऱ्याचदा किंवा सिरियलमुळे फॉलोअर्स वाढतात किंवा तुमच्या नाटकाच्या फेममुळे फॉलोअर्स वाढतात असं बोललं जातं की अरे हे तर काय सिरियल करतं म्हणून याचे फॉलोअर्स आहेत. अशातला प्रकार नाही, हे पण प्रयत्न करून बघायला पाहिजेत कारण हा ट्रेंड आहे. काळाबरोबर थोडं चाललं पण पाहिजे, त्याला नावं ठेवून फायदा नाही हाही माझा मुद्दा होता. सो तेही मी प्रयत्न केले, म्हणजे अभिनयाचे कॉमेडी व्हिडिओज करणं असेल किंवा मग गुगल सारखे काहीतरी वेगळाच बनण्यात काहीतरी ट्राय करणं असेल हो तेही सांगतो, पण तोही एक वेगळा प्रयत्न केला. मग आता हे रिमिक्स पण मी तेव्हा करतच होतो, पूर्वी पण करत होतो, पण ते काय म्हणता येईल त्याचा एक तो काळ यावा लागतो, त्याची तो वेळ यावी लागते किंवा तो परफेक्ट त्या टायमिंगला आल्यावरच ते वर्क होतं. तशातलं काही गणित आता माझ्या बरोबर झालं असं मला वाटतं की काही व्हिडिओज खूपच बूम झालेत कारण मी अगदीच आत्ताच्या ट्रेंड मधल्या गाण्यांना घेऊन काहीतरी करतो. सो ते काय म्हणता येईल वेळेची गोष्ट आहे ती, प्रत्येक त्या त्या वेळेला ते होणं हे त्या वेळेवर आहे असं आपण म्हणू शकतो. मला असं फार आधीपासून वाटायचं की अरे आपण हे करतोय प्रयत्न आधीपासून, पण तसं वर्क होत नाहीये काय किंवा अजूनही काही झालेलं नाही असं मला फार वाटतंय. तर तुम्ही मुलाखत घ्यायला येत आहे तेव्हा असं वाटतं की कुठेतरी थोडंसं वर्क होतंय किंवा लोकही विचारतात किंवा काही ब्रँड्स अप्रोच व्हायला लागले त्याच्यामुळे कळायला लागलंय की हे वर्क होत आहे. पण म्हणजे सोशल मीडियाचा चांगला वापर करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं सगळ्यांनीच, कारण ते फ्रीमध्ये तुम्हाला मिळतंय आणि तो तो काय म्हणता येईल सगळ्यासाठी ओपन आहे. तर ते नक्कीच वापरायला पाहिजे, त्याला नावं ठेवून फायदा नाही. ज्याच्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्यात त्यांनी प्रयत्न करावं, काही ना काहीतरी त्याच्यातनं मिळेलच. कारण अदरवाईज जसं आता सिरियल करणं असेल किंवा नाटकं करणं असेल यासाठी टीम लागते, त्यासाठी सगळे जुळून येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी चांगला रायटर पाहिजे, चांगली कन्सेप्ट पाहिजे, चांगले डिरेक्टर पाहिजेत, मग बॅकस्टेजवाले तेवढे चांगले पाहिजेत, तुमचा कपडेपटही तेवढाच मनापासून करणारे, तर सगळे टीम जमले तर सिरियल, फिल्म, नाटकं हे सगळं करणं पॉसिबल होतं. जे की मी माझ्या लहानपणापासून बघत आलो होतो की मला माहिती होतं की यासाठी एवढी जण लागतात. तर मला युट्यूब हे असं माध्यम वाटलं की जिथे मी माझं मला हवं असलेलं माझ्या डोक्यावर कोणी बॉस किंवा असं बॉस म्हणण्यापेक्षा कोणी नाहीये की जो मला सांगेल की हेच कर आणि असंच कर, ते मला करून बघायचं होतं की मला आता वाटतं की हे कव्हर बनवावं. मग मी फार पूर्वीपासून 2017-18 पासून सिरियलच्या सेट वरती माझ्या बरोबर कुठलाही आर्टिस्ट ज्याला गाण्याची आवड असेल तर आम्ही दोघं बसून गाण्याचे व्हिडिओ करणं हो, जसं हरीश दुधाडे नकळत सारे घडले मध्ये, तर तिथे त्याच्याही डोक्यात ना भन्नाट आयडियाज यायच्या गाणं कसं मिक्स करायचं. मग त्याची एक सवय लागली होती की हा हे मिक्सिंग छान आहे काहीतरी, ते तिथून ते डोक्यात सुरू झालं होतं. मग टेक्नॉलॉजीकडे वळलं, मग त्याचा वापर कसा करायचा हे थोडं थोडं लॉकडाऊनने मी म्हणेन की आपल्या सगळ्यांनाच एक थोडस ओपन केलं सगळ्या बाबतीत. म्हणजे प्रत्येक जण आता थोडाफार कॅमेरामन आहेच, प्रत्येक जणाला एडिट जमतं, प्रत्येक जणाला फोटोशॉप थोडाफार प्रमाणात कळतो जे पूर्वी कळायचंच नाही फोनमुळे, एक ते एक सोपं झालेलं आहे. सो असं एक मला वाटतं की प्रत्येक गोष्टीमुळे मला पुश मिळत गेला आणि आता जे काही करतोय ते मी करू शकलो असं मला सांगावं वाटतं. आणि ते गुगल व्हॉइस एआयचं सांगा तो खरं. आता मी जसं मगाशी म्हटलो की प्रत्येक गोष्टीला इन्स्पिरेशन आहे, जसं गाणं 7 सुरांमध्ये म्हटलं किंवा कुठलंही गाणं आता जगातलं घ्याल तुम्ही तर ते तसं बघायला गेलं तर ओरिजिनल नाहीये, ते कुठून तरी इन्स्पिरेशनल आहे किंवा त्यातला कुठलं तरी अरेंजमेंट आहे की जी स्ट्रिंग्स वाजले ते ह्या गाण्यामध्ये अरे तशा वाजल्या होत्या तर ह्याचं आता आपण असं करून बघूया. सो ते अडॅप्ट करणं प्रत्येक ठिकाणी आहे. मी आता असं खूप म्हटलं आहे की गाणी कॉपी होत आहेत, वेस्टर्न गाणे जशी तशी कॉपी होत आहेत, पण ते कॉपी करण्याची पण कला आहे, आपण ते मान्य केलं पाहिजे. सो तो एक मुद्दा होता की 7 सुरांमध्ये जशी गाणी होतात किंवा इन्स्पिरेशन होतं, तसंच माझं पण इन्स्पिरेशन या गुगलच्या बाबतीत झालं होतं. एक साऊथ इंडियन युट्यूबर आहेत ज्यांचं नाव मी आता विसरलोय, पण अज्जू की असं काहीतरी त्यांचं नाव आहे, AJU and KEY, ते साऊथ इंडियन गाण्यांचे गुगलचे व्हिडिओज करायचे आणि ते बघून मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. पण त्यांचे व्हिडिओज खूप रोबोटिक होते, म्हणजे त्यात जो साऊंड येतो जो गुगलचा आवाज ते ट्रान्सफॉर्म करतात जे बदलतात किंवा ऑटो ट्यून करतात तो खूप रोबोटिक येतो. माझं झालं की हा रोबोटिकपणा आपण काढू शकतो आणि त्या रोबोटिकपणामध्ये थोडं नॅचरॅलिटी येऊ शकते. जसं की आलाप असेल एखादा तर तो आलाप नाही घेणार गुगल, पण त्या आलापासाठी लागणारा हा एक सस्टेन साऊंड मी घेईन आणि ज्याला मी ट्यून करेन, मग ते कुठल्या गाण्यामध्ये गरजेचं आहे तिथे तो वापरता येईल.
हे आता माझं डोकं वापरणार आहे, म्हणजे इन्स्पिरेशन तिथून घेतलं पण माझं काहीतरी त्यात मी ऍड केलं आणि मग ते प्रेझेंट केलं आणि जे लोकांना बऱ्याच प्रमाणात आवडलं अर्थात त्याच्यासाठी मेहनत खूप मोठी आहे, कारण ते जाणवतं. हो म्हणजे ते बघतानाही लोकांची पहिली कॉमेंट हीच असते की भाई कितना मेहनत कर रहे हो. पेशन्स खूप आहे त्याच्यामध्ये, पेशन्स खूप आहे महत्वाची गोष्ट, पण ते पेशन्स माझ्या मध्ये आवडत असेल तरच करत आहे. तुमच्या आवडीच्या कामामध्येच तुम्ही तेवढ्या पेशन्सने काम करू शकता. तर म्हणजे जे काही मी पण वयमच्या सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की तुमच्या आवडीचं जे क्षेत्र आहे ते कुठेतरी तुमच्या बरोबर ठेवा, कारण अनडाऊटेडली आत्ताच्या रॅट रेसमध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आपलं करिअरकडे पैशाकडे किंवा जॉबकडे लक्ष देणं गरजेचंच आहे, पण जर तो जॉब तुमच्या आवडीचा असेल तर खूपच तुम्हाला मजा येईल तुमच्या आयुष्यासाठी, आणि जर नसेल म्हणजे काही सर्कमस्टान्सेसमुळे परिस्थितीमुळे ते शक्य नसेल की त्या क्षेत्रामध्ये काम करणं, पण ते बाजूने चालू ठेवा तुमच्यासाठी, कारण ते तुम्हाला आयुष्याला घडवणार आहे, तुमच्या आयुष्यात आनंद देणार आहे. सो तो एक मुद्दा मला महत्वाचा वाटतं. सो गुगलचा पण त्यात तसंच झालं, माझ्यासाठी आनंद देणारी गोष्ट होती ती, लोकांना आवडत पण होतं आणि मला करायला पण मजा येत होती. सो जरी कठीण असलं जरी मेहनतीचं असलं तरी त्याचा जो शेवटचा आउटपुट होता तो इंटरेस्टिंग असल्यामुळे ते मी करत गेलो आणि ते वर्क होते आताही. आता आपण गप्पा मारतोय शिक्षण झालं कॉमर्स मध्ये आणि ही तुम्ही आवड आवड म्हणून पुढे पुढे गेलात, पण याचं शिक्षण खरं घेतलंय का तुम्ही संगीताचं? खरं तर नाही घेतलंय, काहीच नाही घेतलंय. जनरली काही बघून शिकणारे बरेच असतात, तसंच तुमचं त्यातलाच मी हो त्यातलाच मीही आहे. म्हणजे जसं मी म्हटलंय सिरियल्स करत होतो, अरे वेड्या मना नावाची एक सिरियल करत होतो किंवा नकळत सारे घडले करत होतो, या सिरियलच्या सेटवरती असं होतं की अदर देन हिरो हिरोईन बाकी कॅरेक्टर्सना खूप वेळ मिळतो, खूप वेळ म्हणजे जवळपास मी दिवस दिवस मेकअप रूम मध्ये बसून असायचो, सकाळी जायचो काही माहीत नाही. आणि आता तर हे टीआरपीच्या गणितांमुळे सीन असे फ्रेश फ्रेश येतात, दोन तास आधी येत असतात किंवा तिथे ऑन आम्हाला गेल्यावर करतं की अच्छा हा तू आहेस या सीन मध्ये, हा तू थांब तुझा मेकअप रूम मध्ये, असं करून पाठवणारे असतात आणि ते अजूनही घडतंय, ते घडतच राहील कारण लोकांवर आहे ते सगळं, लोकांना जे आवडतंय तेच डिलिव्हर होत आहे. सो तसा वेळ मला खूप मिळाला, मग मला कळलं की हा फुकट वेळ जातोय, इथे काहीतरी प्रोडक्टिव्ह होऊ शकतं की प्रोडक्टिव्ह पेक्षा मला शिकायला काहीतरी मी केलं पाहिजे, हे 2015 सांगतो मी. सो मी ठरवलं की आपण स्कूटी घेऊन जातो तर स्कूटीच्या पुढे गिटार ठेवू आणि जाऊ. मग मी गिटार घेऊन जायला लागलो, गिटार घेऊन तिथे जो वेळ मिळतो तो युट्यूबवरचे व्हिडिओ बघून, मग कॉर्ड कसे वाजताय, त्याचा हे बोट इथे ठेवले का, बरं बरं मग हे असं बरं असं करून ती थोडीशी सुरुवात झाली. त्या बात आहे म्हणजे युट्यूब बघून तुम्ही गिटार ऍक्च्युली म्हणजे ग्रेट, म्हणजे युट्यूबच गुरु आहे आणि ते युट्यूबच एक करिअरचं काय म्हणताय पैसे कमवण्याचं माध्यम पण आहे. सो मी म्हंटल तसं की सोशल मीडियाचा जर नीट वापर केला तर ते खूप कमालीचं आहे आणि ते कमालच आहे, सगळ्यांना माहिती आहे, फक्त त्याचा नीट वापर झाला पाहिजे. सो ते सिरियलच्या सेटवरती शिकणं सुरू झालं. शास्त्रोक्त कुठलं शिक्षण नाही, जसं लहानपणी तबला शिकलो होतो 6-8 महिने ते एक, आणि दुसरं म्हणजे मी अगदीच गाण्याचं ट्रेनिंग घेण्यासाठी पार्ल्यातल्या आमच्या एका क्लासमध्ये गेलो होतो, पण तिथे वेळेअभावी आणि थोडस रागदारीमध्ये थोडासा कंटाळा आल्यामुळे पण की एकच राग खूप काळ शिकवणं चालू आहे, हे माझ्यासाठी माझ्यासारख्या मुलासाठी की ज्याचे तसं बघायला गेलं तर पेशन्स कमी आहेत, म्हणजे जे आवडीचं काम आहे तिथे पेशन्स आहेत, पण अशा ठिकाणी जिथे शिक्षण जिथे खूप वेळ लागतो शिकायला किंवा थोडं लवकर होऊ शकतं असं वाटतं कधी कधी, तिथे माझा वेळ जास्त गेल्यामुळे आणि प्लस सिरियल चालू असल्यामुळे मला ते कंटिन्यू करता आलं नाही. सो शास्त्रोक्त ट्रेनिंग किंवा शिक्षण असं काहीच म्युझिक क्षेत्रातलं घेतलं नाही, पण हेच युट्यूबच गुरु असं म्हणताय, युट्यूबवरचे अनेक व्हिडिओ बघून सिरियलच्या सेटवर पण पियानो घेऊन जाणं असं पण सुरू झालं, मग तिथे वाजवणं सुरू झालं, मग त्याच सेटवरती अरे वेड्या मनाच्या सेटवरती मी गात असताना, कारण गाणं जमत होतं आधीपासून तर साथीला काहीतरी असावं आपल्या बरोबर म्हणून मी गिटार सुरू केली होती. सो ते वाजवताना आमच्या एका स्टील फोटोग्राफर असतात सिरियलच्या सेटवर, त्यांनी ऐकलं, सनी नाव होतं तो अजून आठवतो मला, त्याने मला सांगितलं दादा तुम इतना अच्छा गाते हो, तुम करो ना युट्यूब पे कुछ व्हिडिओ. माझं झालं की नाही, चांगले गाणारीच लोक आहेत युट्यूबवर तेव्हा, पण जे उत्तम गात आहेत जे चांगलं व्हिडिओ बनवू शकतात तेच लोक आहेत, तर आपण नाही नाही मेरे को नहीं मी नाही करणार हे असं त्याला सांगितलं होतं तेव्हा. फोटो म्हणाल नाही दादा करो मैं शूट करतो, असं करून त्याने त्या सेटवरती त्याला वेळ मिळेल तेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा त्याने व्हिडिओ काढून दिले पहिले 4, ते बघून असं झालं की चांगले वाटतायत मग हे टाकूयात, मग असं करून ती युट्यूबची सुरुवात झाली होती की सिरियलच्या सेटवरचे, आणि ते लोकांसाठी पण इंटरेस्टिंग असतं की सिरियलच्या सेटवर काय करतात आर्टिस्ट, तर हे काहीतरी वेगळं करतात, तर मग ते बघणं होत होतं तेव्हा. मग कळलं की हा युट्यूबवरून मॉनिटायझेशनचं पण ऑप्शन आहे, आणि तेव्हा तर काहीच तेव्हा रेस्ट्रिक्शन नव्हते, डायरेक्ट सुरू होत होतं मॉनिटायझेशन. सो ते पण एक प्रयत्न करून बघायचं म्हटलं की हे पण प्रयत्न करून बघूया, तेही लकीली जमलं, मग लॉकडाऊन मुळे बरीच साथ मिळाली हे सगळ्यांना माहिती, आपण मागे बघतो तिथपर्यंत पोहोचलो आहोत. सो अशी सगळी आहे, म्हणजे ट्रेनिंग न घेता युट्यूब थ्रू शिकून बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. वा 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 क्या बात आहे. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची गाणी जास्त आवडतात? सगळ्या प्रकारची गाणी, म्हणजे मला
आवडत नाही असं काहीच नाहीये. मी खरं सांगायचं तर आता आलेलं बदोबदी असेल तर त्याच्यातलंही काहीतरी आवडण्यासारखी गोष्ट आहे काय, त्याच्या मागचं वाजवणारं म्युझिक असेल किंवा त्यांनी जे ऑफ गायलंय त्यात पण कसं एंटरटेनिंग वेने त्यांनी ते प्रेझेंट केलंय, म्हणजे काहीतरी तर लोकांना क्रिंज वाटावं किंवा न आवडावण्यासाठी पण काहीतरी गोष्ट असली पाहिजे त्यात, जे त्यात काय आहे याचा अभ्यास केला जातो की किंवा एखादी गोष्ट व्हायरल होते ती का व्हायरल होते, लोकांमध्ये ती काय म्हणून व्हायरल होते, म्हणजे नसेल जरी आवडत तरी याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही या क्षेत्रात उतरत असाल किंवा या क्षेत्रापेक्षा तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असेल, तर माझं म्हणणं आहे की मला सगळ्या प्रकारची गाणी आवडतात, सगळ्या प्रकारचं म्युझिक आवडतं, क्लासिकल असेल, सेमी क्लासिकल असेल. माझी ताई भरतनाट्यम विशारद असल्यामुळे मी ते तिचे जेव्हा जेव्हा प्रयोग होतात तिचे त्यांचे डान्स ते जेव्हा जेव्हा हे होतात तेव्हा मी ते लाईव्ह ऐकलेलं आहे लहानपणापासून. म्हणजे मला आता परत एक लहानपणीचा किस्सा आठवतो, ताई क्लासला जायची तर मी बघायला जायचो, जे वाजवायला तिथे यायचे त्यांच्याबरोबर मी खाली जमिनीवर वाजवायचो. हे बालवाडीतली अगदी ज्युनियर केजीतली वगैरे गोष्ट असते. तर ते बघितलं होतं त्या सरांनी आणि त्यांनी सांगितलं होतं की इसमें कुछ तो बीट का सेन्स है, इसके साथ कुछ कर सकते हैं, मतलब आप तबला या फिर कुछ सिखा सकते. मग आईने तबला शिकवायला पाठवलं होतं असं पण एक घडलं होतं. सो म्हणजे मी लहानपणापासून सगळ्या प्रकारचं म्युझिक ऐकलं घरात, कॅसेट्स असल्यामुळे मराठी गाणी असतील, हिंदी गाणी असतील, बाबा शशी कपूरचे फॅन असल्यामुळे शशी कपूरची गाणी सतत वाजत होती. सो त्या काळातली गाणी सतत ऐकणं झालं, मराठी गाणी सतत ऐकणं झालं, यशवंत देव असतील, खळे काका असतील, सगळ्यांचं सगळं ऐकल्यामुळे आवड तशी डेव्हलप होत गेली. कधीच माझ्या घरात एकच म्युझिक ऐकलं गेल्यामुळे माझ्यावर ते संस्कार नाही झाले की हेच गाणं म्हणजे चांगलं किंवा हे वाईट. वाईट कधीच सांगितलं नाही गेलं की हे वाईट आहे असं नाही सांगितलं गेलं, यातलं पण काय चांगलं आहे याचा विचार करायला शिकवलं गेलं घरात ना आई वडिलांकडनं. ही खूप मोठी गोष्ट होती जे आता होणं गरजेचं आहे, हो जे झालं पाहिजे. सो असं सगळं की गाण्याचे एकही टाईप नाही आहे, सगळी गाणी आवडतात. ओके, गाण्यावर तुम्ही प्रयोग करता, रिमिक्स म्हणा मिक्स म्हणा, प्रयोग करता म्हणजे तुम्ही नक्की काय करता? म्हणजे गाणं एडिट करणं हे आपण साध्या भाषेत म्हणतो, बरोबर, ते एडिट गाणं करणं म्हणजे एखादं गाण्यावरती तुम्ही काम करता, ते सांगा ना म्हणजे काय काम कसं करता. आता मी जसं म्हणालो तसं सिरियलच्या साईटवरती आम्ही जेव्हा मॅशअप्स बनवायचो, त्याला आता मॅशअप नाव होतं, की तीन गाणी जी सिमिलर वाटतायत किंवा मायनर कॉर्ड मधली गाणी, सिंपल सांगायचं तर मायनर कॉर्ड मधली तीन गाणी ही जरा छान वाटतायत किंवा याचा फील एक आहे असं करून आम्ही बनवायचो ती गाणी. तिथपासून तर डोक्यात खूळ होतच की हा हे मॅशअप हा प्रकार काहीतरी इंटरेस्टिंग आहे, नुसतंच एक गाणं किंवा नुसतंच एक परफॉर्म करण्यापेक्षा काहीतरी मॅशअप करू, काहीतरी त्यात लोकांना पण इंटरेस्टिंग वाटेल, अच्छा अरे हे गाणं, अरे हे आलं असं काहीतरी करू. हे तेव्हापासून चालू होतं 2015-16-17-18 पासून चालू होतं. मग त्याच्यानंतर कळायला लागलं की रिमिक्स हा प्रकार काय आहे किंवा डीजे काय करतो, डीजे म्हणजे काय, तर एका वेळी तो दुसरं गाणं इन करतो त्याच्यात आणि ते त्याच रिदम मध्ये चालू असतं आणि अचानक ते गाणं ओव्हरपॉवर होऊन पुढचं गाणं सुरू होतं. आधीचं कधी संपलं हे लोकांना कळत नाही. हे पण मला इंटरेस्टिंग वाटायचं की ही टेक्नॉलॉजी काहीतरी वेगळी आहे पण त्याच्यासाठी जो सेटअप लागतो तो महाग आहे हे आपल्याला माहिती होतं की लाखालाखाचे सेटअप आहेत, त्याच्यापेक्षा पण महाग सेटअप आहेत. सो ते घेऊन ते करण्यात काही इंटरेस्ट नाही, ते काही आपलं करिअर नाही. डीजे बनणं हा काही तेव्हा करिअरचा भागच नव्हता आणि अजूनही नाहीच आहे ऑफकोर्स. पण काय म्हणजे आता लोक असं आहेत की दुबईतले काही डीजे आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलाय की आप सेल करते होगे आपका म्युझिक, तर त्यांना सांगण्यात आलं की येस अगर आपको चाहिए तो करी सकता हूं क्योंकि मैं तो डीजे नहीं बनना चाहता हूं पण आपको रिमिक्सेस प्रोवाइड तो करी सकता हूं आणि लोकांना ते आवडतं जे काय बनतंय ते. सो आता टेक्नॉलॉजीचं तुम्ही जसं म्हणालात की टेक्नॉलॉजी मला काहीच माहीत नव्हती, हळूहळू ती कळायला लागली. जसं की आता आपल्याकडे आता एक काम चालूच आहे म्हणून एक दाखवू शकतो की हे एक ऍप आहे, सॉफ्टवेअर आहे FL स्टुडिओ नावाचं, ज्याच्यात म्युझिक बनतं, क्रिएट होतं, ज्याच्यात लेयर्स बनवू शकतो आपण की गिटारचा लेअर, मग बेस वाजतोय, किक्स वाजताय, ड्रम वाजतोय, हे सगळं वेगळं वेगळं होतं. सो ह्याचा जसा अभ्यास सुरू झाला, जसं मी सांगितलं की मकरंद सरांचं एक नाटक होतं हनुमानजी आर आहे, त्याच्यासाठी आम्ही गाणं बनवलं होतं कबड्डी कबड्डी नावाचं, ज्याचं स्पॉटीफायवर वगैरे सगळीकडे रिलीज आहे. सो त्या गाण्याच्या वेळी ते तर मी सिरियलच्या सेटवर बसून बनवलं होतं की मला कळलं होतं की हा यांना अशा टाईपचं म्युझिक हवं आहे. एक गावरान मुलगा आहे ज्याच्या मागे काही लोक लागले आहेत, विलन्स आहेत, आणि तो गावरान मुलगा त्या लोकांना चकवतोय कबड्डी खेळून, त्याचा कबड्डी आवडता खेळ प्रकार आहे. तर तो खेळता खेळता त्यांना नाचवतोय आणि तो अख्खा स्टेज भर फिरून नाचून त्यांना थकवतो शेवटी. तर ते गाणं कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सरांनी सांगितलं की आशिष करेल. माझं झालं की सर मी म्हणजे एवढं जमणार नाही असं वाटलं होतं, पण सरांचा तो विश्वास होता की नाही नाही ह्याच्यात सेन्स आहे, हा करूच शकतो. आणि तेव्हा तर मला काही टेक्नॉलॉजीचाही सेन्स नव्हता, माझ्याकडे कीबोर्ड होता फक्त एक, ज्याच्यावरचं बटन दाबलं की ते ढिच्चिक 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 वाजतं हे माहिती आहे.
तर मग त्याच्यात काही इंडियन साऊंड होते, मग ते इंडियन साऊंड वापरून त्याचे लेअर्स बनवून मग कळलं की हा याच्यात कॉर्ड्स वाजल्यावर असं होतं, स्ट्रिंग पॅड असे वाजले पाहिजेत, गिटार अशी वाजली पाहिजे, हे सगळं सुरू झालं. आणि तेव्हा कळायला लागलं की लेअरिंग काय असतं किंवा मग सॉफ्टवेअर काय प्रकार आहे याचा अभ्यास सुरू झाला. मग जसं सांगितलं तसं लॉकडाऊन आला आणि लॉकडाऊनने घरात बंद केलं, मग तिथे खूप वेळ मिळाला काहीतरी याच्यावर काम करण्यासाठीचा. आणि मग हे एक ऍप्लिकेशन आलं. किंवा आता अनेक मित्र माझे असे आहेत जे कंपोजर्स आहेत, अरेंजर्स आहेत, प्रोग्रामिंग करतात स्वतः, मग त्यांच्याकडून माहिती मिळत गेली की बाबा कंप्रेसर म्हणजे काय, मग त्यातले टेक्नॉलॉजी काय, त्यातलं प्लगिन्स काय वापरायचे, त्या गाण्यावरती वोकलवरती काय ट्रीटमेंट झाली पाहिजे, ह्या बारकाईच्या गोष्टी कधीच कळल्या नव्हत्या आणि कळल्याही नसत्या जर मी तेव्हा लॉकडाऊन मध्ये हे काहीतरी प्रयत्न केले नसते तर. किंवा माझा तो इंटरेस्ट तयार झाला म्हणून मी ते प्रयत्न केले. तर मग तिथून कळायला लागलं की ओके लेअरिंग असं आहे, मग ह्याच्यात जर मला एखादं गाणं काहीतरी बनवायचं असेल तर हे लेअर्स इतके तरी पाहिजेच तर ते गाणं छान साऊंड करेल. मग हळूहळू आपल्या आयुष्यात एआय आलं, आता या काही गेल्या 2-3 वर्षात जे सगळ्यांसाठी खुलं झालं. मग जसं मी म्हणालो सोशल मीडियाचा जसा वापर केला तसं माझं झालं की एआयचा पण वापर करू. त्या एआयच्या वापरातून गुगलची आयडिया पण आली होती, पण तरी गुगल ट्रान्सलेट आधीपासून असल्यामुळे त्याला आपण तसं गृहित नाही धरता येणार की ते एआय आहे, पण तरी ते इंटेलिजन्सच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे गुगलचा पण. सो तो त्याची आयडिया पण तिथून आली होती, तो तसा वापर झाला. मग कळलं की आता जे काही साईट्स आहेत ज्याच्यावरती गाण्याचे सेपरेट ट्रॅक्स मिळतात, म्हणजे तुम्ही एक गाणं टाकलं की त्याचे तुम्हाला 4 ट्रॅक्स वेगळे करून मिळतात किंवा 5 ट्रॅक्स वेगळे करून मिळतात, जसं हवं तसं. पैसे भरले तर अजून वेगळे वेगळे ट्रॅक्स करून मिळतात, त्याचे पियानो वेगळा करतो, त्याचं गिटार वेगळी होते, ड्रम्स वेगळे होतात, वोकल वेगळे होतात. आणि मग माझं असं झालं की अरे हे काहीतरी अजून वेगळं आहे, ह्याच्याबरोबर काय करता येईल. मग परत मागे गेलो की जेव्हा मी मॅशअप्स बनवायचो ते जर ओरिजिनल गाण्याचे मॅशअप्स बनवता आले, जसे आपण काही व्हिडिओज बघतो की मी गातोय पण तो सोनू निगमच्या आवाजात होतोय किंवा मी गातोय तर अरिजित सिंगचा आवाज येतोय, हे काही लोक ट्राय करत होते, हे बघणं होत होतं, तर तिथून इन्स्पिरेशन मिळत होतं. पण ते अजून जमत नाहीये किंवा ते मला अजूनही अचीव्ह करायचं आहे, त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तर ते पोहोचण्यासाठी काय काय आहे, तर एआय असं वापरलं पाहिजे ज्याच्यात गाणी स्प्लिट होतात, मग ती स्प्लिट झालेली गाणी त्या त्या टेम्पो मध्ये आणून मग त्यांना मिक्स करायचं, ही एक टेक्नॉलॉजी आली. मग त्याच्यासाठी ह्याच्यावर खूप हात बसवावा लागला, या ऍप्लिकेशन या सॉफ्टवेअरवरती सतत काम करावं लागलं की ते स्ट्रेच करणं म्हणजे काय, त्याला त्या टेम्पो मध्ये आणणं म्हणजे काय, मग त्या की मध्ये आणणं म्हणजे काय. अनेक जे आता इंस्टाग्रामवरचे कॉमेंट्स आहेत त्याच्यात जे टेक्निशियन लोक आहेत त्यांना माझे व्हिडिओ यासाठी आवडतात की तुम्ही जे 2 गाण्यांमधले पिच परफेक्ट करताय, म्हणजे एक गाणं ज्या पिच मध्ये आहे तर दुसरं दुसऱ्याच पिच मध्ये, पण ते तुम्ही आणताना ब्लेंड करताय आणि ते असं वाटत नाहीये की काहीतरी फेक आहे किंवा काहीतरी चुकीचं घडतंय असं नाही वाटत, ते बरोबर त्या पिचला येते. सो तो एक अभ्यास सुरू झाला की म्हणजे हा पिच म्हणजे काय, ओके हे ह्याला डाऊन केल्यावर असं होतं, अप केल्यावर असं होतं, हे सगळं ट्रायल अँड एरर बेसिसवरच करता आलं. कारण अदरवाईज जर मी म्युझिक प्रोडक्शनच्या कुठल्या कोर्सला गेलो तर तिथे मिनिमम 1 लाखभर फी आहे, म्हणजे अगदीच मिनिमम म्हणतोय. सो ती फी भरून ते करणं एवढं मला कधीच वाटलं नव्हतं की मी तेवढा घुसेन याच्यात. आणि अजूनही अभिनय हेच माझ्यासाठी प्राधान्य देण्याचं क्षेत्र आहे आणि राहणार आहे. पण ह्याच्याने गंमत येते, ह्याच्याने काहीतरी वेगळं लोकांपर्यंत वेगळं पोहोचता येतंय आणि लोकांसाठी हे एक होतं की अरे अभिनय करतोच आहे पण म्युझिक मध्ये पण एवढं काहीतरी चालू. सो ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं. जसं म्हटलं तसं टेक्नॉलॉजीचा वापर करूनच मला ही आयडिया मिळाली रिमिक्सेस करण्याची, आणि जे अजूनही मी ग्रो करतोच आहे, जो शिकतोच आहे, ज्याच्यात अजून वर्क चालूच आहे. म्हणजे अजून आता 2 पुढच्या लाईनअप व्हिडिओज जे आहेत त्याच्यात पण मला नवीन नवीन गोष्टी कळतायत की अच्छा इथे अजून ट्विक केल्यावर जर अजून नॅचरल साऊंड होत आहे, जर अजून रिवर्ब कमी केल्यावर त्याचा रिवर्ब दाबता येतो, अशा सगळ्या गोष्टी हळूहळू कळतायत आणि ते इम्प्लिमेंट करता येत आहे. सो हे ग्रेट आहे, खूपच छान. म्हणजे तुमची मेहनत अगदी वाखाणण्यासारखी आहे. मी असं पुढे जाऊन विचारेन की आजकाल दिखावा या गोष्टीला जरा फार महत्व दिलं जातं, आपण दिसलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. बर, तो टॅलेंट तुमच्यात असेल तर वेल अँड गुड, पण नसेल तरी आपण तो दिसला पाहिजे. ही जी यंग जनरेशन आहे ना ह्याला भुलणारी आहे, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? दिखावा म्हणजे आताचा सोशल मीडियाचा जो काळ आहे तो दिखाव्याचा काळ आपण म्हणू, कारण प्रत्येकाला असं वाटतं की अरे याला फॉलोअर्स मिळतात, अरे हा काही करतो आणि याला फॉलोअर्स मिळतात, मला तर हे जमतं, मग मी हे करतो आणि मला फॉलोअर्स मिळतील, तर तो प्रकार तशातला नाहीये खरं. त्याच्यासाठीची मेहनत वेगळी आहे. तुम्हाला त्याचे फॉलोअर्स जे दिसतात त्याच्या मागची त्याची मेहनत आहे, आणि जरी ती नसेल तरी ते टिकवून ठेवण्यासाठी जे फॉलोअर्स, समजा मला आज माझे 20,000 फॉलोअर्स झाले होते आणि त्यानंतर पुढचे 4 महिने माझा एकही फॉलोअर वाढला नव्हता, मी कॉन्टेंट बनवत होतो, पण मलाही तेव्हा वाटलंच होतं की अरे दुसरे एवढं करत आहेत आणि ते कसंही ग्रो होते, हा विचार माझ्याही डोक्यात आला होता. पण मला हे माहिती होतं की जो दुसरा जो आहे त्याची कन्सिस्टन्सी वेगळी आहे, त्याचं तेच काम आहे आणि तो त्याच जोशात आणि त्याच फोकसने ते करतोय, म्हणून त्याचे फॉलोअर्स तेवढे आहेत. याचा विचार कधीच केला जात नाही आणि असं आपल्याला वाटतं की अरे ह्याचे होते तर माझे पण होतील आणि मग मला पण फेम मिळेल,
आणि मग मला त्यातनं पैसे पैसे कमावणं हा एक खूप मेन मोटिव्ह झालाय. पण तो दिखावा जो आहे तो तुम्ही बोललात तसं बरोबर आहे की ती काळाची गरज झाली आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की ते गरजेचं आहे, दिसल्यानेच मी काहीतरी मोठा होईल, तर तशातला प्रकार नाही. मी सगळ्यांना हेच सांगेन की प्रयत्न करत राहा. म्हणजे फेम साठी काम नका करू, फॉलोअर्स मिळावेत म्हणून काम केलं गेलं तर तो वेगळा आहे, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट पण वेगळा पडेल आणि म्हणजे ते लोकांना कळून येतं की हा दिखाव्यासाठी करतोय, याचा हा दिखावा आहे, तर याला फॉलो किंवा हा खूप काय नाही टिकणार असं आपल्याला काही वेळा कळतं. पण जेव्हा तोच माणूस त्याच्यावर काम करतो आणि तो वर्क करतो आणि तो चांगलं करायला लागतो तेव्हा लोकांना कळायला लागतं की हा हा आहे, याच्यात काहीतरी पोटेन्शियल आहे, नॅचरली चांगलं करतोय. सो मग तुमचे फॉलोअर्स तसे वाढतात. सो फॉलोअर बघून काम करणं हा मुद्दा साईडला ठेवावा प्रत्येकाने. तुमचं काम तुम्हाला जे वाटतंय चांगलं आहे तर ते कधी ना कधीतरी वर्क होणार, किंवा नसेल वाटत की काहीतरी 19-20 आहे माझ्यात फरक पडतोय तर त्यावर वर्क करावं आणि काम करावं, पण दिखाव्यासाठी भूलू नये असं मला पण वाटतंय. नक्कीच, अगदी बरोबर आहे. तुमच्या दृष्टीने प्रभावी माध्यम कोणतं आहे सध्याच्या काळात? म्हणजे मला ऑप्शन पण द्या. आता जसं म्हटलं तसं सोशल मीडिया किंवा फिल्म किंवा नाटक. ओके, खरं तर प्रत्येक माध्यमाची आपापली उजवी बाजू आहेच आणि नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, तशा सगळ्या क्षेत्रांना नाण्याच्या दुसरी बाजू पण आहे. पण आताचं प्रभावी माध्यम सोशल मीडिया आहे कारण प्रत्येकाच्या हातात फोन आहे. आज आपण वर्ल्ड कप बघितला, वर्ल्ड कप आज कित्येक घरांमध्ये एक टीव्ही असूनही प्रत्येकाच्या फोनवर चालू होतो. म्हणजे आज व्हिडिओज पण आपण असे बघतो की मित्र चार बसले पण चार मित्रांमध्ये प्रत्येकाच्या समोर एक एक फोन आहे आणि मग ये ओरडतात प्रत्येक जण. तर ते प्रभावी माध्यम आहे, म्हणजे त्याला काही ऑप्शन नाहीये. म्हणजे त्याच वर्ल्ड कपच्या दरम्यान आमचा बँगलोरला शो होता आणि आम्ही बँगलोरच्या त्या क्लबमध्ये एकत्र तो सगळा सामना बघितला. मी पहिल्यांदा आयुष्यात अशा मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांसोबत सामना बघितला नाही, तर मी पण घरी बघतोय किंवा मी पण फोनवर बघत होतो काही काळ. पण ते जे एकत्र येऊन बघणं होतं तिथे त्याची पण गंमत वेगळी होती. पण अर्थात तेही सोशल मीडिया थ्रूच चालू होतं, त्याच्या स्क्रीनवर चालू होतं, ते इंटरनेटमुळे चालू होतं ते सगळं. सो सोशल मीडिया हा सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. त्यातनं तुम्ही जर ग्रो झालात तर ते तुम्ही इतके ग्रो होऊ शकता की तुमच्याकडे मोठे मोठे ब्रँड्स येऊ शकतात. म्हणजे पण ते पोटेन्शियल तुमच्यात पाहिजे आणि त्या फोकसने तुम्ही काम केलं पाहिजे की येस मी जे करतोय त्याच्यात अजून बेटर होत जाऊन 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 मी ब्रँड्सपर्यंत पोहोचू शकेन, हा विचार पुढचा आहे. पण ते प्रभावी आहे, सोशल मीडिया प्रभावी आहे. चित्रपट तर आपल्याला माहिती, चित्रपट काही काळापासून आपण बघतो ते मला वाटतं सेकंड नंबरवरती प्रभावी आहे. चित्रपट मालिकांचं असं आहे, मालिकांचा ऑडियन्स ठरलेला आहे. आपल्या आया किंवा घरातल्या मावश्या यांच्या यांना टार्गेट करून केल्या जातात सिरियल्स आणि तसेच टीआरपीची गणितं बदलतात आणि तसेच त्या मालिका बनवल्या जातात. सो मला असं वाटतं मालिका मी खरं तर चौथ्या नंबरवर ठेवीन, त्याच्या आधी नाटक ठेवीन. कारण नाटक बघणारा ऑडियन्स जरी मासी क्लासी असला पण मासी नाही म्हणता येणार, कारण नाटक सगळे जाऊन बघत नाही, त्यातही जर खूप काहीतरी दर्दी लोक बघतात आणि इंटेलेक्च्युअल जर त्यात नाटक असेल तर कोणीच जात नाही. आणि ते माध्यम खरं तर तिसऱ्या नंबरवर आहे असं पण म्हणू, म्हणजे माझ्यासाठी तिसऱ्या नंबरवर ठेवीन. कारण त्यातनं ना म्हणजे आता मकरंद सरांकडे काम केल्यामुळे पण थिएटरचा एक वेगळा ऍस्पेक्ट कळतोय की समाज प्रबोधनासाठी नाटक हे किती महत्वाचं आहे. जेव्हा चित्रपट लोकांसाठी कठीण होतं बघणं, पैशाने महाग होतं, तेव्हा लोक नाटकं बघायची, तेव्हा नाटकं बघणं सोपं होतं आणि त्यातनं जे समाज प्रबोधन व्हायचं, सामाजिक विषयांवरती बोललं जायचं, ते सगळं महत्वाचं होतं. सो मला असं वाटतं की खरं तर दोन नंबरवर नाटक आलं पाहिजे आता सोशल मीडियानुसार, पण आजच्या काळानुसार आपण त्याला मी तीन नंबरवर ठेवेन आणि मालिका चौथ्या नंबरवर जाईल माझ्यासाठी. पण असं सोशल मीडिया एक नंबरवर मी पण मानतो की आहेच प्रभावी. तुम्ही नाटकाबद्दल बोललात, सध्या एक मधुर नावाचा एक आगळा वेगळा प्रयोग नाट्यक्षेत्रात सुरू आहे आणि तुम्ही त्याचा एक भाग आहात, काय सांगाल हा कसा? म्हणजे मधुरव नावात त्याचा गोडवा आहे अगदी, पण काय आहे या प्रयोगामध्ये? कारण कसं इतर नाटकांचं जसं बरंच आपण म्हणतो तशा प्रकारचं प्रमोशन या नाटकाचं काही ठिकाणी बघायला मिळतं पण एवढं नाही मिळत. पण हा प्रयोग सध्या खूप छान आहे, त्याच्याबद्दल वाचायला खूप छान मिळतंय, तर त्याबद्दल सांगायला काय आहे? येस, मधुरव बोरू ते ब्लॉग नावाचा आता नाट्य प्रयोग मधुरा वेलणकर साटम आणि समीरा गुजर यांनी मिळून बांधलेला एक नाट्य प्रयोग आहे आपण म्हणू. आणि खूपच वेगळा प्रयोग, म्हणजे आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा, आपण ज्या भाषेत बोलतो चालतोय, आपलं आयुष्य ज्याच्यामुळे घडलंय, त्या भाषेची कहाणी सगळी, म्हणजे तो इतिहास नाट्य स्वरूपात मांडलाय
गाण्याच्या स्वरूपात ती गाणी मराठीतली गाणी कशी चालत आली आजपर्यंत किंवा त्याच्यावर कसे संस्कार होत गेलेत भाषेवरती किंवा दुसऱ्या भाषांनी कसा कुठे कुठे पगडा ठेवलाय मग त्यातले कुठले शब्द आलेत आणि त्यातलं कुठलं गाणं बनलंय अशी गाणी काही त्याच्यात आहेत जी मी परफॉर्म करतो जी लाईव्ह सादर होतात आणि अख्खी कहाणी 2000 वर्षांपासून ते 2023 पर्यंतच्या मराठीचा प्रवास वेगवेगळ्या प्रकारे दाखवला गेलाय. फर्स्ट हाफ मध्ये सगळा जुना काळ, जुना म्हणजे अगदी 2000 वर्षांच्या आधीचा काळ. सेकंड हाफ मध्ये जिथे आता आपल्याला कळतील असे सगळे जे कवी लेखक आहेत त्यांची न वाचलेल्या गोष्टी किंवा न माहीत असलेल्या गोष्टी याचा एक मिळून बनलेला मधुरव गुरुते ब्लॉग हा कार्यक्रम आहे जो खरं तर जसं म्हटलं तसं क्लासी किंवा अशा ऑडियन्ससाठी जे दर्दी आहेत खरंच की ज्यांना माहिती गोळा करण्यात रस आहे आणि तरी ती फक्त माहिती माहिती नाही देतो आम्ही त्याच्यातलं एंटरटेनिंग कोशंट आहे त्यातलं जे मनोरंजनात्मक माध्यम त्याच्यात वापरलं गेलंय. सोनिया परचुरेजींनी त्याच्यात डान्स कोरिओग्राफ केले त्यातले कथकचे 2-3 त्यातले छान असे हे जे मराठी भाषेशी रिलेटेड आहेत किंवा मराठी भाषेतल्या शब्दांना फोकस ठेवून बसवल्या गेलेल्या स्टेप्स आणि बसवले गेलेले ते सगळं आहे. सो अशा मोठ्या मोठ्या दिग्गजांचा त्याच्यात वाटा प्रत्येकाचा आहे. ऋषिकेश रानडेजींनी त्यातलं गाणं बनवलेलं आहे त्याचं आणि ते गायलेलं आहे त्यांनी. सो असा प्रत्येकाचा मोठा मोठा वाटा त्यांनी घेऊन तो कार्यक्रम बनवलेला आहे. पण मधुरा वेलणकर सॅटम यांच्या डोक्यात आलेली ती कल्पना आहे सगळी आणि ज्याचे प्रयोग होत आहेत जसं तुम्ही म्हटलं त्याची जाहिरात खूप मोठी नसली तरी लोकांपर्यंत ते पोहोचतंय आणि माहिती आहे की असं काहीतरी एक वेगळं आहे. जे प्रयोग झालं तर नक्की घडेल पण त्याच्यासाठी लागणारं पाठबळ खूप मोठं लागतंय त्या प्रयोगांसाठी. सो ते ताईचं चालू आहेत की तसं पाठबळ मिळालं तर त्याचे प्रयोग जास्त करता येतील. पुन्हा लोकांना ते सतत माहिती असल्यामुळे ते कितपत खूप लोक बघायला येतील की नाही हा सगळ्यात बिझनेसचा कुठेतरी पॉईंट ठेवावाच लागतो डोक्यात. कारण जर नाट्यगृह घ्यायचं तर त्याचं भाडं आहे, त्याचा सगळा खर्च आहे. सो तो ते डोक्यात ठेवून त्याचे प्रयोग मोजके होत आहेत पण ते महत्वाचे तेच होत आहेत. म्हणजे जसं की आम्ही राजभवनात परफॉर्म केलं ते राज्यपालांनी त्याचं आमंत्रण दिलं होतं त्या प्रयोगाचं की मराठी भाषेसाठी काहीतरी होतं ते तिथे करा. किंवा गेटवे ऑफ इंडियावर कधी नाट्य प्रयोग होत नाही पण तो तिथे परफॉर्म झाला होता. किंवा आता बँगलोरला आम्ही जाऊन बँगलोर मित्रमंडळाने तो घेतला होता तिथे राहुल द्रविडजींची आई त्यांच्या कमिटीवरची मेन आहे. किंवा म्हणजे अगदी तो किस्सा तर सांगायचा म्हणून की राहुल द्रविडनी वर्ल्ड कप उचलला होता तो एक क्षण एक रात्र आधी आम्ही पाहिला होता आणि कट्टू आम्हाला कळलं होतं की राहुल द्रविडजींची आई तिथे असणार आहे. सो ते बँगलोरमध्ये मराठीसाठी एवढं काम केलं जातंय किंवा मराठी भाषेचा कार्यक्रम आहे म्हणून तो ठेवला जातोय, प्रयत्न केला जातोय. तिथे परफॉर्म झालं किंवा दिल्लीत पण आम्ही सगळ्या खासदारांसमोर तो शो केला होता त्याचा. सो असं वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषा कुठपर्यंत पोहोचली आहे, कुठपर्यंत पोहोचायला हवी आहे याचा प्रयत्न करण्यासाठी केलेला एक कार्यक्रम तो आहे. वा वा, खूपच सुंदर. म्हणजे खरंच मराठी आजकाल जे मराठी बद्दल बोललं जातं की मराठी भाषा टिकवायला पाहिजे किंवा काय यासाठी म्हणजे खरंच हा बघण्यासारखा प्रयोग आहे, खूप वेगळा प्रयत्न आहे. आता तुम्ही हे सगळं शिकलात स्वतःच्या म्हणजे बघत बघत शिकलात पण ही जी यंग जनरेशन आहे जी मुलं गाण्यामध्ये करिअर करू इच्छितात रियालिटी शो मध्ये येतात पण त्यानंतर पुढे काय होतं हा कधी कधी आपल्याला काही कळत नाही. पण अशी जी मुलं आहेत या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल, या क्षेत्रात जर यायचं आहे तर त्यांनी कुठच्या गोष्टी लक्षात ठेवूनच पुढे आलं पाहिजे या क्षेत्रात? ओके, सल्ला देणं एवढं खरं तर मी कोणी मोठा नाही पण दादा म्हणून दादा म्हणून नक्की सांगू शकतो की म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे त्यांचं मत असं आहे की आम्ही पण काहीतरी या क्षेत्रात करू. किंवा मलाही आता अनेक फोन येतात की जरा आशिष यांना भेटूयात, आपण त्यांचा मुलगा चांगलं गातोय तर त्यांच्यासाठी तू काहीतरी करू शकतोस का? तर मुळात मुद्दा असा आहे की करिअर ओरिएंटेड राहायचं असेल किंवा तुम्ही जो मुद्दा मांडलात की कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये जिंकलेल्या मुलांचं पुढे काय होतं, तर प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, शिकत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जिंकलायत म्हणजे ती शो जिंकलायत म्हणजे सगळं झालंय अशातला प्रकार नाही. त्याच्यानंतर जी टेक्नॉलॉजी वाढणार आहे त्याच्यानंतरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक डेव्हलपमेंट होत राहणार आहे तर ती अडॅप्ट करणं गरजेचं आहे आणि ती अडॅप्ट करून त्याच्यावरती काम करणं, त्याच्यावरती मेहनत करणं ते सतत चालूच राहणार आहे. ते आयुष्यभर चालू राहिलं तरच ते तुमच्यासाठी ग्रो करणार आहे आणि मगच तुम्हाला स्वतःसाठी पण एक आनंद देणारी गोष्ट असणार आहे ती, की नुसतंच फेम मिळवणं किंवा नुसतंच कॉम्पिटिशन जिंकणं किंवा नुसतंच काय म्हणता येईल मी आता एक गाणं गायलो बॉलिवूडसाठी म्हणजे मी स्टार झालो, हा मुद्दाच नाहीये. तो मुद्दा तोच आहे की तुम्ही मेहनतीने तुमच्यावर कसं काम करताय आणि तुम्ही कसं प्रेझेंट होताय ह्या सगळ्या नंतरच्या कोटिंगच्या गोष्टी आहेत. पण स्वतःवरची मेहनत ही खूप जास्त महत्वाची आहे आणि मी सल्ला म्हणजे जी मी स्वतः फॉलो करतोय तेच मी सांगू शकेन की एक व्हिडिओ केला आणि आता तो समजा एक माझा व्हिडिओ 10 मिलियन क्रॉस झाला आता झालं आता मला काय करायची गरज नाही आता ब्रँड जस येतो अशातला प्रकार नाहीये. ते करत राहावं लागणार आहे, जे नवीन येईल त्याला अडॅप्ट करावं लागणार आहे, ते तसंच
त्याच्यावरती संस्कार स्वतःवरती करून त्या कॉन्टेंटवरती करून बनवून मग तुम्हाला प्रेझेंट करावं लागणार आहे जर तुम्हाला या क्षेत्रातनं पुढे यायचं तर. जसं तुम्हाला म्हणायचं की तुम्हाला सिंगर बनायचं आहे तर मग त्यासाठी लागणारी मेहनत ती वेगळी आहे. मग तुम्हाला सिंगर आत्ताच्या काळात व्हायचं असेल तर खूप इझी नाहीये. म्हणजे इतकी कॉम्पिटिशन आहे त्यात नेपोटिझम आपण जो मुद्दा म्हणतो तो नेपोटिझम हा मुद्दा कितीही चुकीचा म्हटला किंवा काय म्हणता येईल आपण म्हणतो की हा तर काय ओळखीने आलाय हा तर पण ती ओळख पण त्याने जपली आहे ना. त्याने त्यासाठी मेहनत त्याची केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या त्या ओळखीमुळे जसं की आता तू आपली ओळख झाल्यामुळे मी वयमचा भाग झाल्यामुळे वयमचे काही पुढचे कार्यक्रम असतील तर तिथे मी हक्काने येऊ शकतो कारण आपली ओळख झाली. सो नेपोटिझमचा मला असं वाटतं की मुद्दा जिथे टॅलेंटेड नाहीयेत लोक त्यांच्यासाठी तो मुद्दा बरोबरच आहे की अरे हा तर नेपोटिझमने आलाय पण जिथे ओळख आहे तिथनच ते काम जनरेट होणार आहे. जसं की मकरंद सरांनी मला मराठी बाउल पडते पुढे मध्ये पाहिलं की याच्यात ती चुणूक आहे म्हणून त्याला घेऊया पुढे. जर ते तिथे पाहिलं नसतं तर मला पुढे चान्सच मिळाला नसता. सो ओळख होणं पॉझिटिव्ह घेतला पाहिजे. हो हो अगदी अगदी त्या गोष्टीला पण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि तसे तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे सिंगर बनायचं आहे तर मी नुसतं शिकत राहील असं प्रकार नाही. मग सोशल मीडिया तुझं एखादं गाणं टाक मग ते जर मग त्याच्यासाठी ह्याची गरज नाही की तुम्ही छानच असं सेटअपच असला पाहिजे मग माईकच असला पाहिजे मग रिव्हर्ब आलाच पाहिजे. नाही तुम्ही साधं गाऊन टाका. आजकाल सोशल मीडियावरती रॉ व्हिडिओज खूप जास्त वर्क होतात. जर तुम्ही छान असाल तुम्ही सुरात असाल तुम्ही तालात असाल तुम्ही उत्तम तुमच्या त्यात म्हणजे नुसत्या सुरात तालात मध्ये तुमची पण भर घालून मी जसं म्हटलं कॉन्टेंटवरती तुमचं स्वतःचं काहीतरी इनपुट त्याच्यातलं असेल वेगळेपणा करेक्ट तो वेगळेपणा जर असेल तर ह्या रिव्हर्ब या सेटअप याची गरज नाहीये. तो रिव्हर्ब देणारा ते सगळं करणारा माणूस येईल तुमच्या मागे जर ते टॅलेंट तुम्ही तराशलेलं असेल तर म्हणून काय म्हणता येईल मराठीत आपण म्हणतो पारंगत आहे पारखलेला आहे. सो ते गरजेचं आहे. सो हा एक सल्ला मी देऊ शकेन स्वतःवरती मेहनत करा जे मी करतो. तुमच्या बोलण्यात हेही जाणवलं की आयुष्यभर विद्यार्थी दशेत आपण राहिलो तर नक्कीच आपण खूप काहीतरी त्याच्यामध्ये करू शकतो आणि अपडेट ठेवणं हे आजकालच्या काळाची गरज आहे आपल्याला. अगदी छान बोललात तुम्ही आणि खूपच छान मुलांना तुम्ही सांगितलं सोप्या भाषेत. आता आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊया. तुमचं आवडतं क्षेत्र अभिनय की गाणं? कठीण आहे पण ह्याचं मी फर्म उत्तर देऊ शकतो अभिनय एक नंबर पण गाणं पण तेवढंच. आवडतं गायक सोनू निगम की अरिजित? अरे बापरे हे नाही हे कठीण हे कठीण. मी म्हटलं ते दोघांचे आपापल्या स्टाईल्स आहे पण मी परत सांगेन सोनू निगम मी वरती ठेवेन कारण अरिजित सिंग जिंचं फेम आणि त्यांचं जे काही त्यांना आता वलय लोकांमुळे मिळालंय की लोकांना तेच हवे सो त्यांना गाणी मिळतात आणि ते सगळीच गाणी गातात. आता मी रिसेंटली व्हिडिओ पाहिला होता की ज्याच्यात सोनू निगम जीन म्हणजे पूर्वीच्या काळात शान ची गाणी हॅपी असायची आणि सोनू निगम सॅड गाणी गायचं ह्याच्यासाठी ते फेमस होते पण आज अरिजित सिंग सगळी गाणी अरिजित सिंगच गात आहेत की त्यांच्याच आवाजात ऐकायला मिळतात कुठलाही असो कारण ते लोकांना हवंय ते आवडतंय म्हणून आहे. पण सोनू निगमजींचं एक पैसा मला असं वाटतं की ते कमाल आहे असं मला वाटतं. ऑफकोर्स नो प्रॉब्लेम. आवडती गायिका श्रेया घोषाल की सुनिधी चौहान? नाही दोघांच्या स्टाईल्स खूप खतरनाक आहेत आणि खूप कमाल आहेत पण तरी असं एक नंबर माझ्यासाठी श्रेया घोषाल आणि सुनिधी चौहान पण एक नंबरवरच अर्धा पायरी खाली ठेवू आपण. आवडता कंपोजर? प्रीतमदा अजय अतुल सर. अरे बापरे पण इथे बिन दिक्कत मी सांगू शकतो अजय अतुल पण प्रीतमजी तेवढेच अर्थात कमाल आहेत. असे लोक अनेक जण म्हणतात की प्रीतमजींची गाणी कॉपी असतात ती उचललेली गाणी आहेत पण ती उचलण्यासाठी जी कला आहे मी मगाशी जसं म्हटलं की असं नाहीये टेक्निक आहे ते तसंच्या तसं उचललंय म्हणून बनवलं पण त्यांनी ते बनवलंय ना त्याच्यावर त्यांचं पण आहेत. आणि कमाल गाणी किती आहेत प्रीतमजींची असं आपण नाही म्हणू शकत की कॉपी त्यांची सगळं कॉपी पण अजय अतुल सर अर्थात महाराष्ट्राची शान आहेत म्हणूनही आवडतात आणि त्यांचं जी सिम्फनी आहे जो ऑर्केस्ट्रेशन आहे ते वेगळं आहे ते मराठीला एका नेक्स्ट लेवलवर घेऊन गेलेलं आहे आणि त्याचं बॉलिवूडलाही घेऊन जाते. जर मी या कलेच्या क्षेत्रात नसतो तर? याचं उत्तरच नाहीये माझ्याकडे. तर मी कलेच्या क्षेत्रात नसतो तर मी काय केलं असतो? मी कॉलेजमध्ये असताना व्हॉलीबॉल खेळायचो आणि चांगला खेळायचो. खेळाडू झाला असतात का? काही सांगता येत नाही. मला म्हणजे स्विमिंग आणि व्हॉलीबॉल हे प्रचंड आवडतं. स्विमिंग आमच्या शाळेची विहीर होती पार्ले टिळकची तिथे आम्ही शिकलो होतो. सो स्विमिंग किंवा काहीतरी व्हॉलीबॉल मध्ये कारण माझा मामा एक उत्तम खेळाडू आहे कोच आहे स्वतः व्हॉलीबॉलचा. सो तिथून पण एक आलेलं आहे ते कारण माझ्या आजोबांकडे पण खेळायचं खूप होतं. सो कदाचित खेळाडू असतो माहित नाही मला काय असतं. मला एक गोष्ट कलेच्या क्षेत्रातली बदलायची आहे तर ती कोणती बदले? हो
याचा विचार नाही केला गेला. पण कला क्षेत्रातली बदलणारी गोष्ट आता याच्यात खूप मोठ्या म्हणजे वास्ट आहे हा विषय. एकच तुम्हाला अशी लगेच आठवते की ही गोष्ट मला आता बदलाविषयी वाटते. अच्छा, कला क्षेत्रात. मग मी सिरियलच्या क्षेत्रातलं सांगू शकेन खरंच, की जो मी खूप जवळून अनुभव घेतल्यामुळे की सिरियल क्षेत्रामध्ये एकतर खूप विचित्र वेळा, विचित्र सगळं, कधीही ठरतंय, काहीही होतंय, पटापट लोक कशी चेंज होत आहेत, मग 12-12 तास, 24-24 तास, 48 तास काम केली जात आहेत आणि करतायत सगळे मिळून, कारण त्याचा इन्कम जनरेट होतोय नो डाऊट, ते दुकान चालतंय, ते घर चालतंय प्रत्येकाचं म्हणून होतंय. पण याच्यावर काहीतरी बंधन असावं, काहीतरी कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे असं मला वाटतं. ते कसं होईल माहिती नाही, कारण तो खेळ सगळ्यात असा आहे की आज गुरुवारी टीआरपी आलाय, आपल्याला स्क्रिप्ट आता बदलायची आहे, आता हे कॅरेक्टर मारायचं तर मारायचंच आहे, हे चाललंय, त्याच्यावर काहीतरी आळा बसला पाहिजे कुठेतरी कुठेतरी. बस गाणं रिमिक्स करताना डोक्यात काय सुरू असत? ओ, तेव्हा त्या क्षणाला एवढंच असतं की ह्याचा पिच आणि ह्याचा टेम्पो हे परफेक्ट मॅच झालं पाहिजे, हे लोकांना आवडेल की नाही हा खूप पुढचा विचार आहे. पण त्या क्षणाला एवढंच आहे की हे गाणं मला वाटतंय वर्क होईल, पण याचा टेम्पो जरा स्लो आहे यार, हा कसा फास्ट वाटतो, होतोय हा जमलं, हेच चालू होतं पूर्ण डोक्यात. रीलला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वतः स्वतःशी काय बोलता? उफ, आता पुढचा रील कमाल अजून बनला पाहिजे हा एक विचार आहे. पण तो क्षणिक विचार आहे, म्हणजे दर गोष्टीचा क्षणिक आहे. मला मी आता हळूहळू असं व्हायला लागलो की आनंद पण फार काळ टिकत नाही माझा आणि दुःख पण फार काळ टिकत नाही आणि ते टिकलं नाही पाहिजे असं मला वाटतं, प्रत्येकाने याचा विचार करायला हवा. पण रील जेव्हा आता समजा आताच एक लेटेस्टवाल्या व्हिडिओमधले काही व्हिडिओ आहेत जे खूपच वर्क झाले, 10-12 मिलियन वगैरे व्ह्यूज आहेत, पण तेव्हा त्या क्षणाला असं होतं की ओ शेट, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी फॉलो केले आता बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतो किंवा अरे यांचं लाईक आलाय, किंवा यशराज मुखाटेचा लाईक आला, ओ शेट यशराज मुखाटेने लाईक केलाय, हे त्या क्षणाला जो एक काय म्हणता येईल एक माहोल बनतो तो होतो. पण पुढच्या क्षणाला हे कळतं की नाही, मग याहून बेटर बनवणं गरजेचं आहे, कारण आता लोकांच्या अपेक्षा झाल्यात की हा ही जबाबदारी आहे खरं तर, की लोकांना आता आवडतंय म्हणून त्यांनी फॉलो केलंय आणि मग त्यांना त्या प्रकारचं डिलिव्हर करायला हवं काहीतरी. किंवा जे पूर्वी व्हायचं असं की हा मला आवडतंय म्हणजे लोकांना आवडणारच असं मी बऱ्याचदा केलेलं आहे, हा मला आवडलंय म्हणजे होईलच, पण ते नाही झालंय वर्क. तेव्हा कळायचं की हा हे आपल्याला जसं वाटलं होतं तसं नाहीये, ज्यातली 2 सेकंद इथली कापली असती आणि त्याचा तो पॉइंट लवकर आला असता तर लोकांनी पाहिलं असतं. मग ह्याचा विचार, याचा अभ्यास हळूहळू होत गेलाय आणि तो अजूनही चालू आहे, जरी व्हायरल झाला कुठला व्हिडिओ तरी. सो ग्रेट ग्रेट, खूपच इंटरेस्टिंग होत हे सगळं. आणि खरं तर आपल्या ह्या ज्या सांगितिक गप्पा झाल्यात आपण खूप रंजक आहेत, कारण आवडतील सगळ्यांना, कारण जे काही आहे ते तुम्ही अगदी आरशासारखं, म्हणजे आपण म्हणतो पारदर्शक, पाण्यासारखं पारदर्शक सगळ्या गप्पा होत्या आपल्या. तर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या ते आम्हाला YouTube चॅनलवर कमेंट करून नक्की कळवा. वयमचे सभासद नसाल तर सभासद व्हा. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद.